आपल्याला शरद दाखवतोय ती मार्च एप्रिल आणि मे ची आहे 2019 आणि 2020 ची। 2019 मध्ये ह्या 3 महिन्यामध्ये 42,779 लोक गेलेले आहेत मे महिन्यामध्ये आणि 2020 मध्ये फक्त 24,461 गेलेले आहेत। 50% डिफरन्स आहे अशी असणारी परिस्थिती आहे। शासन म्हणत असेल की कोविडची साथ आली आहे, पॅन्डेमिक आलेला आहे, तर मग हा मागच्या वर्षाचा आकडा जो आहे 42,779 हा दुप्पट किंवा तिप्पट झाला पाहिजे। हा दुप्पट तिप्पट न होता हा अर्धा झाला आहे अशी असणारी परिस्थिती आहे। याच्यावरनं एक स्पष्ट होतं आहे की जे शासनाने आत्ताच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की 80% भारतीयांमध्ये अँटीबॉडीज तयार झालेले आहेत, 15%मध्ये अँटीबॉडीज तयार होतात आहेत, 5% जे आहेत ते वर्नेबल आहेत, या 5%मध्ये 2% असे आहेत ते अति वर्नेबल आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। 5%चाच हिशेब आपण धरला तर 25.25 कोटी लोक जनसंख्या ही वर्नेबिलिटीच्या रेशिओमध्ये येते। माझा शास्त्राला सवाल आहे की यांची आपण दखल घेतली पाहिजे, यांना आयडेंटिफाय केलं पाहिजे, यांना असणारं बेस्ट ऑफ बेस्ट मेडिसिन आपण दिली पाहिजे। ती देत असताना आपण न देता उरलेल्या 95 आपण असणारा कैदी का करताय, त्यांना वेटीस का धरताय, हा आमचा असणारा सवाल आहे। आज ही परिस्थिती तुमच्यासमोर आल्यानंतर निर्णय का घेत नाही? एसटी महामंडळाला 10,000 कर्मचारी कमी करणार म्हणून सांगताय। आज माझं म्हणणं आहे की एसटी महामंडळाचं सुरुवात झालं पाहिजे, जो काय एसओपी आहे तो आपण करा। मुंबईमधल्या लिमिटेड बसेस आपण सुरुवात केल्या, त्या आज अर्ध्या का नाही, आपण अर्ध्यापेक्षा जास्ती आपण का नाही सुरुवात करत? अन्य महानगरपालिकेमध्ये बसेस आहेत त्या का आपण ट्रान्सपोर्ट सिस्टम सुरुवात करत नाही? टपरीवाले आहेत, फेरीवाले आहेत, यांना आपण असणारं स्वतःचं आयुष्य का सुरुवात करू देत नाही? आज आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्राला या निर्णयाची गरज आहे। शासनाने 10 ऑगस्टपर्यंत हा निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी केव्हाही आणि कधीही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही या प्रश्नांसाठी। सर दाखवतो आहे ती मार्च एप्रिल आणि मे ची आहे 2019 आणि 2020 ची। 2019 ह्या 3 महिन्यामध्ये 42,779 लोक गेलेले आहेत मे महिन्यामध्ये आणि 2020 फक्त 24,461 गेलेले आहेत। 50% डिफरन्स आहे अशी असणारी परिस्थिती आहे। शासन म्हणत असेल की कोविडची साथ आली आहे, पॅन्डेमिक आलेला आहे, तर मग हा मागच्या वर्षाचा आकडा जो आहे 42,779 हा दुप्पट किंवा तिप्पट झाला पाहिजे। हा दुप्पट तिप्पट न होता हा अर्धा झाला आहे अशी असणारी परिस्थिती आहे। याच्यावरनं एक स्पष्ट होतं आहे की जे शासनाने आत्ताच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की 80% भारतीयांमध्ये अँटीबॉडीज तयार झालेले आहेत, 15%मध्ये अँटीबॉडीज तयार होतात आहेत, 5% जे आहेत ते वर्नेबल आहेत, या 5%मध्ये 2% असे आहेत ते अति वर्नेबल आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। 5%चाच हिशेब आपण धरला तर 25 कोटी लोक जनसंख्या ही वर्नेबिलिटीच्या रेशिओमध्ये येते। माझा शास्त्राला आज मी जिल्हे सांगू शकतो की कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये लोकांनी स्वतःहून हे ओपन केलेलं आहे। पुण्यासारख्या शहरामध्ये बंद आहेत, पुण्यातल्या लोकांनाही माझं आव्हान आहे की बाहेर पडा, उघडा दुकानं आणि स्वतःचं आयुष्य सुरुवात करा, सरकारवरती अवलंबून राहू नका। मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे। त्यांनीच सांगा
चलो थँक्यू. जनसंख्या ही वर्नबिलिटीच्या रेशिओमध्ये येते. माझा शास्त्राला सवाल आहे की यांची आपण दखल घेतली पाहिजे, यांना आयडेंटिफाय केलं पाहिजे, यांना असणारं बेस्ट ऑफ बेस्ट मेडिसिन आपण दिली पाहिजे. ती देत असताना आपण न देता उरलेल्या 95 आपण असणारा कैदी का करताय, त्यांना वेटीस का धरताय, हा आमचा असणारा सवाल आहे. आज ही परिस्थिती तुमच्यासमोर आल्यानंतर निर्णय का घेत नाही? एसटी महामंडळाला 10,000 कर्मचारी कमी करणार म्हणून सांगताय. आज माझं म्हणणं आहे की एसटी महामंडळाचं सुरुवात झालं पाहिजे. जो काय SOP आहे तो आपण करा. मुंबईमधल्या लिमिटेड बसेस आपण सुरुवात केल्या, त्या आज अर्ध्या काने आपण अर्ध्यापेक्षा जास्ती आपण का नाही सुरुवात करत. अन्य महानगरपालिकेमध्ये बसेस आहेत, त्या का आपण ट्रान्सपोर्ट सिस्टम सुरुवात करत नाही? टपरीवाले आहेत, फेरीवाले आहेत, यांना आपण असणारं स्वतःचं आयुष्य का सुरुवात करू देत नाही? आज आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्राला या निर्णयाची गरज आहे. शासनाने 10 ऑगस्टपर्यंत हा निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी केव्हाही आणि कधीही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही या प्रश्नांसाठी. मी आकडेवारी दिली आहे तुम्हाला, मी आकडेवारी दिली आहे आपल्याला की असणारा 2019 अधिक माणसं मेलेली आहेत आणि 2020 कमी मेलेली आहेत. त्याच्यामुळे आकडेवारीच्या संदर्भातला जरा शोध घेतलेला अधिक बरा आहे. मी असणारं फक्त सजेशन आपल्याला देईन की जरा सरकारी हॉस्पिटलमध्ये जे टेस्ट होते 100 केले असतील तर किती येतात आहेत, आणि प्रायव्हेटमध्ये टेस्ट केले असतील तर किती येतात आहेत, याचीही जरा आकडेवारी लोकांना सांगितली तर अधिक चांगली होईल. पेशंट बरोबर आहे ना सर, हे जे काही क्रायसिस आहे त्याचे पॉलिटिकल जे काही परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळे ओव्हर डिफेन्सिव्ह झाले. मी उद्धव ठाकरे यांना एवढंच म्हणेन की निर्णय घ्यायला शिका. जातीचा नेता फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, धर्माचाही नेता होऊ शकतो. त्यांनी आता राज्याचा नेता व्हावा असं माझी अपेक्षा आहे.